शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणारे डब्ल्यू डीचं वातावरण अजून संपलेलं नाही डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी अजूनही तयार होतो आहे आणि त्यामुळे गारपिटीचं वातावरण किंवा वादळी पावसाचं वातावरण अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर गुजरातच्या मार्गे आणि राजस्थानच्या मार्गे काही पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्राकडे सरकत आहेत आणि ते अरबी समुद्रातून किनारपट्टी भागात म्हणजेच ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज आणि उद्या ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण या विभागात किंवा या जिल्ह्यात तयार होण्याची शक्यता आहे उद्या जळगाव जिल्ह्यातही काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरही जिल्ह्यात हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक राज्यांमध्ये गारपेटीसह मेघगर्जनेसह वादळी पावसाचं वातावरण तयार होतं आहे मात्र महाराष्ट्रात केवळ उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे किंवा हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे उद्या देखील पालघर ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो उत्तर भारतात आणि पूर्व भारतात जोरदार पावसाचं वातावरण तयार होतं आहे हे वातावरण महाराष्ट्राच्या दृष्टीने एक तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत उघडलेलं असेल मात्र हलकी ढगाळ परिस्थिती पाच तारखेला तयार होईल आपण सहा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज या ठिकाणी बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण विदर्भात सात तारखेला ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात एखाद दुसऱ्या का ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे हेच वातावरण आपण आठ तारखेलाही बघतो विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आठ तारखेलाही पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे जी एफ एस मॉडेलने देखील सहा सात आठ तारखेला पावसाचं वातावरण दाखवलं आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा आपण जर अंदाज घेतला तर पूर्व विदर्भात सहा तारखेला पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे हे पावसाळी वातावरण सात तारखेला केवळ विदर्भात दाखवण्यात आलं आहे तर हे वातावरण आठ तारखेला कमजोर होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे आपण महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढायला सुरुवात झाल्याचा अंदाज यापूर्वी व्यक्त केला होता एकोणतीस तारखेला तो सुरू होईल असा अंदाजही व्यक्त केला होता आणि तीस तारखेला आपण बघतो आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात उष्णाचा मान वाढणार आहे एकतीस तारखेला विदर्भात जोरदार उष्णतामान वाढतं आहे म्हणजे उन्हाळ्याचा चटका जाणवण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात एक तारखेला जोरदार उष्णतामान वाढेल हे उष्णतामान संपूर्ण विदर्भात तीन तारखेपासून वाढायला सुरुवात होईल बघतो चार तारखेला मराठवाड्याच्याही काही भागात हे उष्णतामान वाढायला सुरुवात होईल एकूणच तेलंगणा कर्नाटकचा काही भाग आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात खास करून मराठवाडा विदर्भात पाच तारखेला जोरदार उष्णतामान वाढेल एकूणच हे उष्णतामान हळूहळू देशातच वाढायला सुरुवात होते आहे त्यामुळं एप्रिलमध्ये उष्णतामानही अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये दक्षिणी वारे आणि पश्चिमी वाऱ्यांचा मिलाप महाराष्ट्रात होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात एक हजार सहा एक हजार सात हेक्टर कमी दाब विदर्भात तयार होणार आहे त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागात तयार होण्याची शक्यता आहे एक तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार नाही पण बघतो सहा तारखेला देखील विदर्भात एक हजार नऊ हेक्टर पास्कलचा कमीदाब तयार होतो आहे दक्षिणी आणि पश्चिमी वाऱ्यांचा मिलाप महाराष्ट्रात सहा तारखेला होणार आहे त्यामुळे ढगाळ परिस्थिती पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे पण सात तारखेलाही बघतो की हे वातावरण महाराष्ट्रामध्ये वादळी स्वरूपात राहणार आहे त्यामुळे काही ठिकाणी आपण बघतो ढगाळ परिस्थिती जोरदार बाऱ्यांचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आज सकाळीच महाराष्ट्राच्या खास करून नाशिक किंवा पालघर मुंबई ठाणे या भागात नवी मुंबई भागात ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव नाशिक पालघरमध्ये आज दिवसभर ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरही जिल्ह्यात ही ढगाळ परिस्थिती सरकण्याची शक्यता आहे परंतु विशेष पावसाचं वातावरण आज तयार होण्याची शक्यता नाही थोडंफार नंदुरबार धुळे आणि नाशिक विभागाच्या काही भागात पालघर भागामध्ये उद्या मात्र पावसाचं परिस्थिती सकाळीच तयार होण्याची शक्यता आहे तरी पावसाचं वातावरण एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत असणार नाही चार तारखेपासून ढगाळ परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता आहे पावसा संनुकुलाशा प्रकारचं वातावरण सहा तारखेपासून सुरू होईल सहा तारखेला उशिरा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसा संकुलाशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे हे पावसाचं वातावरण सांगली सोलापूर आणि पुणे पूर्व बीड अहमदनगर भागात सहा तारखेला रात्री हे वातावरण वाढण्यास सुरुवात होणार आहे वादळी वातावरण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह हे वातावरण तयार होईल सात तारखेला आपण सकाळीच बघतोय लातूर ते जवळपास सांगलीपर्यंत हा पावसाळी पट्टा तयार होण्याची शक्यता आहे लातूर ते सोलापूरच्या दरम्यान म्हणजे पेट तुळजापूर या भागात सात तारखेला जोरदार पावसाचं तोरण तयार होण्याची शक्यता आहे सात तारखेला रात्री देखील महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचं तोरण तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो तर आठ तारखेला देखील दक्षिणी वऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्यामुळे अहमदनगर बीड नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वासिम हिंगोली अकोला बुलढाणा जळगावचा दक्षिणी भाग या ठिकाणी पुन्हा पावसाचं धोरण तयार होणार आहे पुण्याच्याही काही भागात किंवा साताऱ्याच्या काही भागात पावसाचं धोरण तयार होईल असा अंदाज आहे एकूणच हे पावसाचं तर सारखं बदलतं आहे त्यामुळे अजूनही यामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दररोजचा अंदाज आपण बघितला तर हवामानात नेमकी काय बदल होतात ते आपल्याला बघायला मिळेल आपल्या भागात पाऊस पडतोय का याचा अंदाज घ्या आणि शेतीचं नियोजन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा